महत्त्वाची गोष्ट डोईफोडे सर तुम्ही या निमित्तानं सांगितलीत. चव्हाण सर, तुम्ही काय सांगाल, हा संपूर्ण प्रवास जो होत होता की केवळ एक वर्दीमधल्या अधिकाऱ्यापासून खेळाडूपर्यंत, तर तुम्ही काय सांगाल ह्याविषयी? आम्ही स्वतः नॅशनल खेळाडू आहे, रेसलिंग आणि खो खो इतर गेम मी खेळतो, आणि या ठिकाणी खेळाचं मैदान वगैरे पोलीस स्टेशनला नाही आहे. ए सी पी साहेबांनी रस्त्यावर मैदान तयार केलं आणि एवढा प्रतिसाद दिला की सगळे कॉन्स्टेबलपासून अधिकाऱ्यापर्यंत एकत्र खेळू लागले, आणि तो संदेश जनतेमध्ये अशा पद्धतीनं देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत की जनता आणि पोलीस वेगळे नाही. आणि याच ग्राउंडवर आम्ही गेल्या वर्षी पाहायला आलेलो होतो, यावर्षी आम्ही खेळात उतरलेलो आहोत, आणि पुढच्या वर्षी प्रत्येक इव्हेंटमध्ये आमचा सहभाग असेल, या पोलीस स्टेशनचा सहभाग असेल, आणि आम्ही जिंकूही. कदाचित आम्ही पुढच्या वर्षी या पोलीस स्टेशनला असू अगर नसू, परंतु परंपरा चालवण्यासाठी आम्ही हा काणेसाहेबांच्या मार्फतीनं हा दुवा सोडून जात आहोत, ते इथून पुढची परंपरा चालवतील असं अशी माझी अपेक्षा आहे. केवळ ह्याच पोलीस स्टेशनचे कशा करता, तुम्ही जिथेही कुठे बदली होऊन जाल तिथल्याही टीम आमच्याकडे याव्या पार्ला महोत्सवमध्ये. पण पार्ले महोत्सवमध्ये खेळण्याकरता खूप दूरदूरून टीम येतात, आणि जर का पोलीस स्टेशनची एक नाही अशा अनेक टीम आल्या तर नक्कीच आम्हाला आनंद होईल. खरंच तुम्ही इथे आलात, आणि मी मगाशी म्हटलं तसं की तुमच्या येण्यानं पार्ले महोत्सवची शोभा वाढली, पण अशीच शोभा तुम्ही वर्षानुवर्ष आमच्या पार्ले महोत्सवची वाढवत राहा. तत्पूर्वी इथेच पूर्व मला थांबण्याची अनुमती द्या, पुन्हा भेटूया अशाच काही दिग्गज व्यक्तींबरोबर, काही खेळाडूंबरोबर, काही विजेत्यांबरोबर. तोपर्यंत नक्की सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल, आणि आमच्या फेसबुक पेजवरनं आमचे फोटोज आणि फेसबुक लाईव्ह घ्यायचे अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये, तोपर्यंत नमस्कार.